उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. 15 ऑगस्ट या स्वतंत्र दिनी सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी ज्याच्यामध्ये ज्याचा उल्लेख केला की भ्रष्टाचार त्यानंतर परिवारवाद आणि तुष्टीकरण या तीन गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला. तर म्हणजे आपल्याला कल्पना असेल आपण पत्रकार आहात की भ्रष्टाचारासारख्या अनेक गोष्टी म्हणजे इडीच्या धाडी पडल्याच्या का कोणी म्हणजे ज्याला काही समजत नाही कोण बोलतो व्हॉट्सअप फेसबुकला टाकतो आपल्याला माहिती असेल किती लोकांची अशी बेनामी संपत्ती जमा झाली ज्याचा जमा झाली आणि त्याचा सर्वसामान्यांसाठी उपयोग झाला. हा भ्रष्टाचाराचे हे आहेत ना ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यातून त्याचे पूर्णपणे मोदी त्याचं कंबळ ओढलं आहे. त्याच्यातून काही पिसाळे लोक त्यांच्या विरोधात आहेत मोदींच्या असतील खाली पार्टीमुळे ते आमच्याकडे येतात. त्याच्यानंतर तुष्टीकरण जो विषय आहे तुष्टीकरण विषय येतं की काही लोकांना त्याचं समाधान करतात आपल्या कार्यकर्त्याभोवती फिरणारे नेत्याभोवती फिरणारे कार्यकर्ते. आणि दुसरा म्हणजे परिवारवाद. खरं म्हणजे परिवारवाद हा जो विषय घेऊन काही ठिकाणी आजची चर्चा मीडियामध्ये केली जाते की आपल्या विरोधकामध्ये केली जाते की या ठिकाणी आपल्याला माहिती घ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे साहेबांचं परिवार हा पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये ताकदीनिशी आज काम करतो गेली अनेक वर्ष करतो. म्हणजे मग ते राणेसाहेब शिवसेनेत होती त्यावेळी पण त्यांनी एक वेगळी ताकद लावून काम केलं काँग्रेसमध्ये केलं किंवा आज भारतीय स्वतंत्र पक्ष म्हणून केला आणि भारतीय जनता पार्टी म्हणून केलं. राणेसाहेब हे त्या ह्या परिवारवादामध्ये राणेसाहेब मोडत नाही ह्याचं कारण तुम्हाला सांगतो की परिवारवाद म्हणजे काय की म्हणजे एखादे समजा त्याचा बाप घरी आहे आणि बाप काम करतो किंवा कोण करतो आणि बाकी मुलगा घरी बसला काहीच करत नाही आणि त्याला कुठल्या तरी खुर्चीवर बसला तो परिवारवाद. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल की ज्या महाराष्ट्र बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी काय केलं आपली खुर्ची गेली आणि बाजूला त्यांच्या पत्नीला बसवलं आणि त्यांना मुख्यमंत्री केलं त्याला परिवारवाद म्हणतात. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यापासून किंवा अन्य वेळीसुद्धा माननीय निलेश राणेसाहेब असतील नितेश राणेसाहेब हे परिवारवादामध्ये अडकले परिवारवाद म्हणून नाही आहेत तर ते काम करतात. अनेक ठिकाणी आहेत मागाशी मी म्हणाल आपल्या कार्यकर्त्यांना राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्या ठिकाणी सुजय विखे पाटील आहे मग छगन मुंजू असतील त्यांचे पुत्र पंकज मुंजू असतील सबरी ही सगळी आहेत जे आता असं काय होत नाही की परिवारवाद म्हणजे याचा जो कोणीतरी जो चुकीचा हे करून अपप्रचार केला जातो कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी परिवाराचा विषय नाही आहे. माननीय नितेश राणेसाहेब आज एवढं ताकदीने का घर दार खरं म्हणजे राणे ही फॅमिली तन मन धन सगळं आपलं अर्पण करून ज्या पक्षाचा त्या प्रामाणिकपणे काम करतात ते कुठेही ते असं म्हणणार नाही जो ज्या ठिकाणी जे शब्द टाकतात ज्या ठिकाणी ते विश्वास ठेवतात ज्या ठिकाणी ते नेतृत्व म्हणून राहतात त्या ठिकाणी ते एकरूप होतात. त्याच्यामुळे परिवारवाद हा विषय नाही. राणे फॅमिली पूर्णपणे भारतीय जनता पार्टीमुळे आहे आणि राणेसाहेबांची दोन्ही मुलं म्हणजे माननीय नरेश राणेसाहेब नितेश राणे हे वेगाने काम करतात त्यामध्ये परिवारवाद म्हणजे मोडत नाही त्याच्यामुळे त्याचा संदर्भ कोणी घेऊ नये. आणि म्हणून मी 2 दिवसापूर्वी माननीय चव्हाण साहेबांशी त्यावेळी चर्चा झाली तर चव्हाण साहेबांनी असं सांगितलं आहे की तुम्ही कोणत्या म्हणजे 100% भाजपा करण्यासाठी माननीय नरेश राणेसाहेबांच्या सोबत एकत्र बसून कार्यकर्त्यांच्या भेटी घ्यायला पाहिजे गावागावात जाऊन त्याच्या समस्या समजून घ्यायला पाहिजेत आणि निलेश राणेसाहेब यांना कोणत्याही प्रति विधानसभेत आपल्याला असं नाही साध्या मतात की प्रचंड मताने विजय करायला पाहिजे असं ज्यांच्याजवळ या कोकण प्रांताची जबाबदारी आहे त्या माननीय पालकमंत्री चव्हाण साहेबांनी परवाच्या दिवशी मला तालुका अध्यक्ष काही सूचना दिली आम्ही आमचे सावंत होते अन्य सगळे मंडळी होती मला स्पष्ट सूचना दिली की तुम्ही कामाला लागा आम्ही कामाला लागलेलो आहोत. त्याच्यामुळे कोणी असा गैरसमज करू नये की माननीय निलेश राणे हे फायनल आहे त्याच्यात कुठलाही बदल नाही आणि म्हणून आता निलेश राणे साहेबांना विजय करायचं असेल तर त्या पद्धतीची आपण एक जी व्यूहरचना आहे त्या व्यूहरचनेची सभा होती त्याच्यामध्ये लोक एकत्र आले आणि प्रत्येक गावागावामध्ये दोन दोन आपले पदाधिकाऱ्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आपण करून अन्य जे लोकांना जबाबदारी दिल्या मी निश्चितपणे सांगतो की कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी आम्हाला कुठली भीती वाटत नाही. पक्षप्रवेश 12 नाही आता 12 नाही अजून होतील 12 नाही 24 होतील ते लहान मोठे होतील परंतु आत्ता वैभव नाईक आणि सगळी मंडळी आता भयग्रस्त आहे की तुम्हाला माहिती आहे काल कुडामध्ये प्रवेश झाले काही मालवणमध्ये प्रवेश झाले ते प्रवेश होतच राहतील भारतीय जनता पार्टी वाढत राहील
माननीय निलेश राणे साहेबांना एक जे वाढीव समर्थन, तुम्हाला माहिती आहे की काही लोक कोरोनाच्या काळात, म्हणजे तुम्ही शोधत असाल की कोरोनासारख्या काळामध्ये निलेश राणे साहेबांना स्वतः दोन तीन वेळा कोरोनासारख्या आजाराला सामोरा स्वतः त्यांना त्याची लागण झाली आणि ते कधी थांबले नाहीत. आणि आत्ता निलेश राणे सातत्याने हे कोणाच्या संपर्कात, सर्वसामान्य माणसाच्या, कार्यकर्ता सोडा, सर्वसामान्य मतदारांच्या संपर्कात, सर्वसामान्य माणसाच्या सुख दुःखाच्या अडचणीमध्ये ते आत आले. त्याच्यामुळे असा काम करणारा नेता आहे, ते काय राणेंचे पुत्र आहेत किंवा अन्य कोण, म्हणून या ठिकाणी निलेश राणे हे उमेदवार नाहीत, ते परिवार वाढत नाहीत. तर निलेश राणे साहेब हे चांगल्या प्रकारे काम करतात आणि म्हणून निलेश राणे वाटतं म्हणून आहे, तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतं आणि म्हणून निलेश राणे हे भविष्यातले उमेदवार आहेत, त्यांचं आम्ही सगळे काम जोमात निश्चित करू. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.